नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। भाजपाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी सुहास शिरसाट यांची निवड। फुलंब्री शहरात नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष यांचे जंगी स्वागत। केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री विधानसभेचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते उत्तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र देण्यात आले। शिरसाट यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होऊन त्यांचा फुलंब्री तालुक्यात प्रथमच त्यांचे आगमन करण्यात आले असता फुलंब्री शहरवासियांतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी फुलंब्री टी पॉइंटवर भल्या मोठा क्रेनचे रिटेक यावेळी फुलंब्री टी पॉइंटवर भल्या मोठा क्रेनच्या सहाय्याने मोठे पुष्पहार घालून पेढे वाटून स्वागत करण्यात आले। यावेळी नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले। या स्वागत समारंभात भारतीय जनता पार्टीचे माजी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी उपनगराध्यक्ष अकबर पटेल, अनुराधाताई चव्हाण, फारुख शेख, रामबाई चोड, वाल्मिक जाधव, योगेश मिसाळ, बाबासाहेब शिंगारे, गजानन नागरे, गणेश राऊत, अजय शेरकर, श्यामलाल गुलजार, आकाश बोरवणे, रवी काठार, रोशन औसरमल, सलीम पटेल, सय्यद मजहर, पंडित नागरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.